अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। महाराष्ट्र दिन, कामगार दिन व स्वर्गवासी किशोर चंपालाल बोहरा यांच्या 6व्या स्मृती दिनानिमित्त जामनेर शहरातील सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते व सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। जामनेर शहरातील नौकार प्लाझा येथील बेस्ट बाजार प्रांगणावर रक्तदान शिबिर पार पडले असून या रक्तदान शिबिरात बहुतांशी रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले। नमस्कार, आता आपण जामनेरमधील नौकार प्लाझा येथे आलेलो आहोत। येथे आज महाराष्ट्र दिन, कामगार दिन व स्वर्गीय किशोर चंपालाल बोहरा यांच्या 6व्या स्मृती दिनाचे औचित्य साधत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे। तर याबाबतची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। आज संपूर्ण देशामध्ये आरोग्य कोविडच्या या पार्श्वभूमीवर रक्तदानाचा फार मोठा तुटवडा या ठिकाणी जाणवत आहे। विशेष म्हणजे आता लसीकरण मोहिमेला प्रारंभ झालेला आहे। 45 ते पुढच्या लोकांना आता लस दिली गेलेली आहे, म्हणजे त्या लोकांकडनं रक्तदान 6 महिन्यापर्यंत अपेक्षित नाही आहे। आणि आता आजपासून 18 ते 45 वयोगटाच्या लोकांनासुद्धा लस दिली जाणार आहे। त्याच्यामुळे पुढच्या 6 महिन्यात फार मोठा तुटवडा हा राज्यात आणि देशामध्ये रक्ताचा भासणार आहे। याच गोष्टीचा विचार करून स्वर्गीय किशोर बोहरा यांच्या पुण्यस्मरणानिमित्त दरवर्षीच एक कॅम्प घेतला जातो। रक्तदान शिबिर असेल किंवा आरोग्य तपासणी असेल, हे प्रत्येक वर्षी या ठिकाणी एक कॅम्प घेतला जातो। तसाच कार्यक्रम या ठिकाणी दरवर्षी घेतला जातो। त्याप्रमाणे याही वर्षी या मागच्या आठवड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी रक्तदानाचे कार्यक्रम झाले। अशाही परिस्थितीमध्ये आम्ही पुन्हा एकदा लोकांना या ठिकाणी जागृत करून या निमित्ताने या ठिकाणी रक्तदान करावं असं आवाहन बोहरा परिवार तसंच सर्वच राजकीय पक्ष असेल त्या पक्षांच्या पदाधिकारी तसंच बऱ्याच सामाजिक संघटना जैन सकल संघ यांच्या वतीने आम्ही 8 ते 10 दिवसापासून या ठिकाणी आवाहन करतो आहे। आणि या ठिकाणी आज रक्तदानाच्या या श्रेष्ठ कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। आम्ही या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून पुन्हा सर्वच लोकांना या ठिकाणी आवाहन करतो की या ठिकाणी आपण रक्तदान करावं आणि येणाऱ्या परिस्थितीमध्ये त्या रक्ताचा तुटवडा जाणवणार नाही, त्यास आपली मदत होईल म्हणून जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करावं। तसंच या ठिकाणी या परिवाराचे जे सदस्य आहेत, राहुल बोहरा, मुकेश भाऊ बोहरा तसंच संपूर्ण बोहरा परिवार, या परिवाराचं जामनेर शहरासाठी आणि तालुक्यासाठी फार मोठं योगदान आहे। समाजसेवा म्हटली की प्रत्येक वेळेला हा समाज हा परिवार जो आहे हा परिवार अग्रक्रमाने पुढे असतो। मग रक्तदानाचा कॅम्प घ्यायचा असेल, आरोग्य तपासणीचा कॅम्प घ्यायचा असेल किंवा कोविडच्या पार्श्वभूमीवर उपजिल्हा रुग्णालयामध्ये त्या ठिकाणी सॅनिटायझर वाटप असेल, त्या ठिकाणच्या लोकांच्या जेवणाची व्यवस्था असेल, अशा विविध माध्यमातून बोहरा परिवार तसंच बेस्ट बाजारचे संचालक या सर्वांनीच या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। पुनश्च त्या परिवाराच्या वतीने आणि सर्वच त्यांचे सहकारी आणि सर्व राजकीय पक्ष त्याचबरोबर प्रहार संघटना, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ या सर्वांच्याच सहकार्याने हा कॅम्प या ठिकाणी घेतला जातो आहे। पुनश्च तुमच्या माध्यमातून रक्तदानासाठी आवाहन करतो। स्वर्गीय वडील किशोरजी चंपालजी बोहरा यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आम्ही दरवर्षी रक्तदानाचं आयोजन करतो आणि सगळ्या सहकाऱ्यांसोबत त्यांचा आम्हाला सहभाग्य मिळतं आणि चांगल्या प्रकारे आवाहन करून जास्तीत जास्त लोकांना रक्तदानाकरता प्रवृत्त केलं जातं। सलामताप्रमाणे यावर्षीसुद्धा आम्ही रक्तदान ठेवलं आहे। मागच्या 2 आठवड्यामध्ये भरपूर जामनेरला 3-4 रक्तदान झाले, तरी आज चांगला रिस्पॉन्स आम्हाला मिळाला आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करावं। आज कोविडची परिस्थिती फार गंभीर आहे, माणुसकी या नात्याने आणि एक समाजाचं आपण काही देणं लागतो या भावनांनी सगळ्यांनी रक्तदान करावं असंच मी बोहरा परिवारातर्फे, तसंच त्रिनेत्र गीताई संस्थान आहे, प्रतिभाऊ आहेत, बाकीच्या संघटना आहेत, सगळ्यांमार्फत सगळ्यांना प्रत्येक दर आवाहन करतो की रक्तदान करावं। सगळ्यात श्रेष्ठ दान हे रक्तदान आहे,
धन्यवाद। तर आत्ताच आपण त्यांच्याकडून याबाबतची माहिती जाणून घेतलेली। तर दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते व त्यांना खूप चांगल्या पद्धतीने नागरिकांचा प्रतिसाद देखील मिळत आहे असे त्यांनी आपल्याला सांगितलेले आहे। कॅमेरामन सुनील जाधवसह मी प्राजक्ता खरे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।